या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, राहुल गांधींना जामीन मंजूर झालेला आहे. मी दोषी नाही असं ठामपणे राहुल गांधींनी कोर्टात सुद्धा सांगितलेलं आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, राहुल गांधी हे शिवडी कोर्टामध्ये होते, सुनावणी सुरू होती आणि कोर्टामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. ते ठामपणे असं म्हणाले की मी दोषी नाही, पण राहुल गांधींना जामीन मंजूर झाला. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, 15,000 जात उचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर झालेला आहे. त्यांनी कोर्टात सुद्धा हे ठामपणे सांगितलं की मी दोषी नाही, पण नेमकं इन डिटेल कोर्टात काय झालं याविषयी अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून. मात्र आत्ताची जी सगळ्यात मोठी बातमी आहे ती राहुल गांधींना जामीन मंजूर झालेला आहे. राहुल गांधी स्वतः कोर्टामध्ये हजर झाले, सुनावणीला सुरुवात झाली, अगदी 15 ते 20 मिनिटं सुनावणी झाली असेल आणि आता जी बातमी येते ती राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे. 15,000 जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि मी दोषी नाही असं पुन्हा एकदा राहुल गांधी कोर्टामध्ये ठामपणे सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडलेली आहे. काही वेळापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी ज्यांच्याशी आमचे प्रतिनिधी अक्षय बोलले तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की राहुल गांधी काँग्रेस आपली भूमिका थेट हीच मांडणार आहे की कुठलंही चुकीचं ट्विट आम्ही केलेलं नाही, किंवा आमची भूमिका अजूनही हीच आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेमुळे गौरी लंकेश यांची हत्या झाली. आणि राहुल गांधींनी कोर्टातही तेच स्पष्ट केले की मी दोषी नाही. हालचाली वेगवान घडताना आपण बघतो आहोत. कोर्ट परिसरामधली ही थेट दृश्य आहेत. ज्या मार्गाने राहुल गांधी गेलेले होते त्याच मार्गाने ते वकील आणि सगळे कार्यकर्ते बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतील, किंबहुना कोर्टातले अनेक वकील बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतात. हालचाली जोरात सुरू झालेल्या आहेत, वेगवान झालेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या संपर्कात आहेत, पण आता मुंबईमध्ये पाऊससुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळे कोर्ट परिसरामधून अधिक अपडेट्स आपल्याला काही क्षणामध्ये पोहोचतील. ही दृश्य आपण थेट शिवडी कोर्टातून बघतो आहोत. शिवडी कोर्टाच्या बाहेरची ही दृश्य आहेत. वेगवान हालचाली व्हायला लागलेल्या आहेत, सुनावणी झालेली आहे. 15,000 जातमुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर झालेला आहे. राहुल गांधी यांनी स्पष्टपणे कोर्टात सांगितलंय की मी दोषी नाही, मी कुठलंही चुकीचं ट्विट केलेलं नाही. कोर्टातही स्वतःची ठाम भूमिका राहुल गांधींनी मांडली. कालच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा देत असताना एक भावनिकपत्रसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी लोकसभेत झालेल्या पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे. फक्त कार्यकर्ते नेते यांना दोष देऊन चालणार नाही, तर नेत्याने अध्यक्षानेही जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणून जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतो यावर ते ठाम राहिले. आणि आज मुंबईमध्ये ते काही वेळापूर्वी 9:30 साडेनऊच्या दरम्यान दाखल झाले. तिथून थेट त्यांनी कोर्ट गाठलं, पण दरम्यान त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद साधलेला आहे, मिलिंद देवरा यांच्याशी संवाद साधलेला आहे असं कळतंय. पण यानंतर मुंबईमध्ये त्यांची कुठलीही नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, खासदार आमदारांची बैठक नाही. ते थेट परत एकदा विमानतळाकडे जातील असं कळत आहे, पण अजूनसुद्धा ते शिवडी कोर्टामध्येच असल्याची माहिती आहे. राहुल गांधींना जामीन मंजूर झालेला आहे. राहुल गांधींनी कोर्टातही हे सांगितलं आहे की मी दोषी नाही, मी कुठलंही चुकीचं ट्विट केलेलं नाही, अजूनही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पण नेमकं कोर्टात काय घडलं हे काही वेळात आपल्याला कळू शकेल. 15,000 जातमुचलक्यावर राहुल गांधींना जामीन मंजूर झालेला आहे. या घडीची मोठी बातमी आहे, साधारण 20 ते 25 मिनिटं कोर्टात सुनावणी झाली. पहिली राहुल गांधींचीच सुनावणी होती, त्यांच्या विरोधातलीच सुनावणी होती ज्याच्यावर सुनावणी झालेली आहे. आणि कुठल्याही क्षणी राहुल गांधी बाहेर येतील, वकील बाहेर येतील आणि आपल्याला कळू शकेल नेमकं कोर्टात काय झालं, राहुल गांधींच्या बाजूने काय भूमिका मांडण्यात आली आणि विरोधी पक्षकाराने काय भूमिका मांडलेली आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याशी संपर्क झालेला. अक्षय, आपण काय सांगाल, काय नेमकं कोर्टात घडलं? रेणुका, कोर्टामधला जो युक्तिवाद आहे, या युक्तिवादादरम्यान राहुल गांधींनी कुठल्या पद्धतीचं वक्तव्य केलं नाही. राहुल गांधी यांचे वकील या सगळ्या संदर्भात युक्तिवाद करत होते आणि ज्यावेळी हा युक्तिवाद सुरू होता त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन मागितला आणि कोर्टाकडे त्यांच्या वकिलांनी त्यांचा जामीन मागितला की ही प्राथमिक माहिती आहे, अर्थात अधिकृत दुजोरा या माहितीला कुणी दिला नाही. मात्र 15,000 जात मुचलक्यावरती राहुल गांधी यांचा जामीन मंजूर करण्यात आला आणि पुढली तारीख त्यांना देण्यात आली. नेमकी पुढली तारीख कधी असणार, राहुल गांधी यांना पुढल्या वेळी न्यायालयामध्ये कधी यावं लागेल हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट अशीही कळते की राहुल गांधी यांच्यावरती भिवंडी न्यायालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा खटला सुरू आहे आणि याचमुळे दोन्ही तारखा ज्या आहेत त्या साधारण दोन्ही न्यायालयाच्या तारीख साधारण एकाच न्यायालयात त्यांना पुन्हा यावं लागू नये अशा पद्धतीचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडनं आपल्याला मिळाली आहे. तर
राहुल गांधी यांचं न्यायालयामधली संपूर्ण जी सुनावणी आहे ही सुनावणी पार पडलेली आहे आणि राहुल गांधी आता बाहेर पडतील अशा प्रकारचं चित्र आहे. राहुल गांधी यांचा खटला लढणारे जे वकील होते ते न्यायालयाबाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर अनेक जे काही नेते राहुल गांधी यांच्यासोबत आतमध्ये गेले होते ज्यामध्ये काँग्रेसचे नेते मधु चव्हाण आहे यासोबतच अमित पटेल आहेत ते सगळे पदाधिकारी बाहेर आले आहेत आणि आता राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे हे बाहेर येण्याची हे बाहेर कुठल्याही क्षणी येत जे आपण दृश्य पाऊस या ठिकाणी सुरू झाला आहे सुवर्ण आणि याच मुळे काहीतर राहुल गांधी बाहेर निघायला उशीर होतोय की काय न्यायालयामध्ये हा प्रश्न आहे कारण मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसादरम्यान कार्यकर्त्यांची सुद्धा तारांबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये याची खबरदारी पोलिसांकडनं घेतली जात आहे. सुवर्णा नक्की पाऊस तर प्रचंड पडतो आहे दादर आणि सगळ्या परिसरामध्ये शिवडी परिसरामध्ये सुद्धा पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे. हालचाली वेगवान झाले आहेत. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे आपण बघतोय सगळी ताजी दृश्य आणि ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण अजून सुद्धा राहुल गांधी कोर्टाच्या बाहेर आलेले नाही आहेत कोर्ट परिसरातून बाहेर आलेले नाही आहेत त्यामुळे आता प्रचंड सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली त्यामुळे ते कुठल्याही क्षणी बाहेर येतील असं कळत आहे आणि त्यानंतरच नेमकं कोर्टात काय झालं ते कळू शकेल. पण राहुल गांधींना जामीन मंजूर झालेला आहे 15,000 जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला असं कळत आहे. भिवंडीत त्यांच्यावर जी केस आहे किंवा या शिवडीमध्ये जी त्यांच्यावर केस आहे या दोन्ही केसेसची सुनावणी एका दिवशी व्हावी या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत असं कळत आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता पाऊस जरी सुरू असला तरी सुद्धा ताजी दृश्य आणि ताजी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही क्षणामध्ये राहुल गांधी बाहेर येतील आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या वकिलाकडून कळू शकेल की नेमकं कोर्टात काय झालं. पण आपण साधारण अंदाज लावू शकतोय की 20 ते 25 मिनिटं कोर्टात सुनावणी झाली. सीताराम येचुरी सुद्धा आपल्याला या सुनावणी दरम्यान हजर असलेले बघायला मिळाले कारण ते कोर्ट परिसरामध्ये 11:05 दाखल झालेले होते. राहुल गांधींनी गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात जे ट्विट केलं होतं ते ट्विट आपल्याला एका बाजूला दिसतंय आणि त्याच ट्विट संदर्भात त्यांच्यावर शिवडी कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. संघाची विचारसरणी आवडत नसलेल्या व्यक्तींवर दबाव आणला जातो आहे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. याच ट्विटवरून त्यांच्यावर सुनावणी सुरू होती आणि त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळते आहे. संघाची विचारसरणी आवडत नसलेल्या व्यक्तींवर दबाव आणला जातो आहे असं राहुल गांधींनी ट्विट केलेलं होतं. गौरी लंकेश यांची जेव्हा हत्या झाली त्यानंतर हे ट्विट राहुल गांधींकडून करण्यात आलं होतं आणि त्यावर याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि आज सुनावणी दरम्यान त्यांना हजर राहण्यास सांगितलं गेलं होतं. राहुल गांधी त्याप्रमाणे 9:30-10 दरम्यान मुंबईमध्ये दाखल झाले. थेट त्यांनी शिवडी कोर्ट गाठलेलं आहे आणि तिथे 20-25 मिनिटं सुनावणी झाली. आता काही वेळात राहुल गांधी बाहेर येतील ही थेट दृश्य आपण बघतो आहोत कोर्ट परिसरातून. ज्या मार्गाने राहुल गांधी कोर्टात दाखल झाले होते त्याच मार्गाने ते परत येतील त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी झाली आहे. सिक्युरिटी आता टाईट करण्यात आलेली आहे. बॅरिगेट्स लावण्यात आलेले आहेत. मगाशीही बॅरिगेट्स लावण्यात आले होते. कुणालाही या बॅरिगेट्सच्या पुढे जाऊ दिलं जात नव्हतं. सगळी प्रसारमाध्यमंसुद्धा त्या मागे आहेत त्यामुळे तिथून थेट प्रक्षेपण करण्याचा आणि प्रेक्षकांपर्यंत ताजी बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत असे माहिती मिळते आहे की राहुल गांधी इथून थेट विमानतळ गाठणार आहेत आणि मग त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील. घडामोडी वेगवान झालेल्या आहेत. काही वेळामध्ये राहुल गांधी बाहेर येतील ही कोर्ट परिसरातली थेट दृश्य आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आत्ता उपस्थित आहेत शिवडी कोर्टाच्या बाहेर. पाऊस मात्र पडतो आहे. जरी रिमझिम पडत असला तरी पाऊस मात्र पडायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये पुन्हा एकदा. आणि राहुल गांधी बाहेर आल्यानंतर नेमकं कळू शकेल की शिवडी कोर्टात नेमकं काय झालं. पक्षकारांनी याचिकाकर्त्यांनी काय बाजू मांडली. राहुल गांधींनी काय बाजू मांडली. राहुल गांधींनी मुळात बाजू मांडलेली नाही तर त्यांच्या वकिलांनी बाजू मांडलेली आहे. जसं आमचे प्रतिनिधी अक्षय सांगत होते की राहुल गांधींनी कोर्टात मात्र एकही शब्द उच्चारलेला नाही पण त्यांच्या वतीनं ठाम भूमिका त्यांच्या वकिलांनी मांडलेली आहे. मी दोषी नाही असं राहुल गांधी म्हणतायत असं कोर्टात वकिलाकडून ठामपणे सांगण्यात आलं. राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे 15,000 जातमुचलक्यावर. आता नेमकं सुनावणी दरम्यान काय घडलं हे वकील बाहेर आल्यानंतर किंवा राहुल गांधी काँग्रेसचे नेते बाहेर आल्यानंतर कळू शकेल.
ही थेट दृश्य शिवडी परिसरातून आपण बघतो आहोत. सीताराम येचुरी सुद्धा 11:05 कोर्टामध्ये दाखल झालेले होते. सुनावणी साधारणपणे 20-25 चालली असं कळतं आणि त्यानंतर पुढची प्रोसेस ज्याला कदाचित अजून 15-20 लागू शकतात असा आपण अंदाज घेऊया. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याशी अधिक बोलूया. अक्षय, वेगवान घडामोडी आता आपल्याला या परिसरात बघायला मिळत आहेत आणि काही वेळामध्ये राहुल गांधी बाहेर येतील असं कळतंय. ते थेट विमानतळ गाठणार आहेत. कुठलेही पदाधिकारी खासदार आमदार यांच्यासोबतची बैठक आयोजित करण्यात आलेली नाही असं कळतंय. ते थेट विमानतळ गाठून नंतर नवी दिल्लीला रवाना होतील अशीही माहिती मिळते आहे. पण जेव्हा 9:30 दरम्यान विमानतळावर राहुल गांधी उतरले तेव्हा मात्र ते मल्लिकार्जुन खरगे आणि मुरली देवरा यांच्याशी बोलले असं कळतंय. पुन्हा एकदा अक्षय कुडकेलवार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अक्षय, आता आपण बघतोय घडामोडी कोर्ट परिसरातल्या वेगवान झालेल्या आहेत. सिक्युरिटी टाईट करण्यात आलेली आहे. बॅरिगेडच्या पुढे पुन्हा एकदा कुणाला जाऊ दिलं जात नाही आहे आणि सगळे कार्यकर्ते सुद्धा पुन्हा एकदा हालचाली त्यांच्या व्हायला लागलेल्या आहेत. सज्ज झालेले आहेत ते राहुल गांधींना भेटण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी. सुवर्ण, आता या सगळ्या संदर्भात राहुल गांधी यांचा ताफा जो आहे तो सज्ज झाला आहे. मात्र आतमध्ये काही पदाधिकाऱ्यांसोबत वकिलांसोबत अतिरिक्त चर्चा त्यांची सुरू आहे आणि पावसाचा जोर सुद्धा वाढला आहे आणि त्याचमुळं ते बाहेर पडलेले नसावे कदाचित असा अंदाज आहे. कारण न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये एक साधारण 15,000 रुपयाच्या जात मुतलक्यावरती राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती आपल्याला पुढे येत आहे. कदाचित सीताराम येचुरी आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सीताराम येचुरी यांच्यासोबत सुद्धा त्यांची चर्चा सुरू असावी आतमध्ये आणि त्यासाठी राहुल गांधी यांना बाहेर पडायला उशीर झाला असावा. दोघांवरती मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सीताराम येचुरी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरती सुद्धा खटला दाखल करण्यात आला होता आणि या खटल्यादरम्यान राहुल गांधी थोडा काही वेळ आधी न्यायालयामध्ये पोहोचले होते. सीताराम येचुरी यांना पोहोचायला उशीर झाला होता आणि याच अनुषंगानं कदाचित सीताराम येचुरी यांच्यासाठी सुनावणी लांबली असावी. राहुल गांधी यांना जो जामीन आहे तो आधी मंजूर झाला असावा अशा शक्यता वर्तवली जाते. मात्र न्यायालयाचं कामकाज जे आहे ते पार पडलंय, अंतिम टप्प्यात आलंय अशी माहिती मिळते. कारण या सगळ्या संदर्भातल्या सूचना, सगळे वाहतूक जे सगळे रस्त्यांवरती सिग्नल आहे, या सिग्नलवर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचे जे खास व्यक्तींच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना Z+ सुरक्षा दिली जाते. अशा पद्धतीची जी वाहनं असतात ती वाहनं सुद्धा सगळी सज्ज करण्यात आलेली आपल्याला दृश्यात दिसू शकत असेल. पावसाचा जोर वाढतोय मात्र अशा परिस्थितीत सुद्धा राहुल गांधी यांच्या बाहेर NSDचे सगळे गार्ड आहेत, त्यांचे सिक्युरिटी गार्ड आहेत. खरं त्यांची सिक्युरिटी सज्ज झालेली आहे. पुढच्या काही वेळामध्ये राहुल गांधी कोर्टातून बाहेर पडतील असं कळतंय. अक्षय, काही सेकंदासाठी आपल्याला थांबवतो, एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतो आणि तुमच्याकडून अधिक माहिती घेतो.